प्राइम टीवीच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक प्रणीताचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. महाराष्ट्रा उपरांत गोयात वाटचाल करपाची शिवसेनेची तयारी. सात दिसां भितर कांदो देंवलो ना जाल्यार आंदोलन, काँग्रेसीची शिटकावणी. दृष्टी कंपनी विरोधात जीवरक्षकांचो संप अजूनही चालूच. आता खबरो विस्तारान. गोवा फॉरवर्डाच्या तीन आमदारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसीचे प्रफुल्ल पटेल हांची भेट घेऊन तांका शुभेच्छा दिली. जे तरेन महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात झाला तसेच गोयातही जावपाक जाय. गोय सरकार हे स्वार्थी झाला, ताका लोकांचे कायच पडिल्ले ना असे गोवा फॉरवर्डाचो सुप्रीम आमदार विजय सरदेसाय हांनी म्हळा. वी थ्री एमएलएज ऑफ द गोवा फॉरवर्ड पार्टी हॅव मेट मिस्टर संजय राऊत एंड ऑल्सो प्रफुल्ल पटेल ऑफ द एनसीपी. It is, we had gone to congratulate them on the formation of the Mahavikas Aghadi government in Maharashtra. We are of the opinion that this government is formed by a regionalistic entity just like us, a regionalistic entity that fights for the interests of the local people. We intend to have such type of an experiment being recreated in Goa so as to bring an be an alternative to the anti-people government of Dr. Pramod Sawant, which is working for itself, for their self-interest, for peculiar interest, not for the interest of Goa. What we have seen in the Madhai River diversion case, which we had filed in the NGT, the National Green Tribunal, the failure of Goa government to even represent itself is a very clear-cut message being sent. That the people to remain in power are willing to negotiate with the interest of the state, and this is harmful for the state. So we believe that an alternative is required. We have been backstabbed by the BJP after even being responsible for the formation of their government. A similar state was with the Shiv Sena in Maharashtra. On that point we have a common ground. महाराष्ट्रा उपरांत आता फुडली वाटचाल गोंया वटेन करतले आनी गोंयात बेगीनच हालचाली जातल्यो आनी अख्ख्या भारतभर हालचाली जातल्यो अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत हांनी सांगले. विजय सरदेसाई त्यांच्या सर्व आमदारांसह इथे हजर आहेत. इतर काही आमदार आमच्या संपर्कात आहेत जे सरकारला पाठिंबा देत आहेत. आत्ताच माझं ढवळीकरांशी बोलणं झालेलं आहे, सुदीन ढवळीकरांशी. आणि सरकार बरोबर असलेले जे आमदार आहेत, जे काही प्रमुख लोक आहेत, त्यांच्यासुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे. आणि हे अनैतिक पायावरती उभं असलेलं गोव्यातलं सरकार जे आहे, आपल्याला लवकरच गोव्यामध्ये फार मोठी हालचाल झालेली दिसेल. सर, गोवा में महाराष्ट्र के बाद गोवा में हलचल होगी और पूरे देश में होगी? ठीक है सर. महाराष्ट्र के बाद गोवा है, गोवा के बाद बाहर जाएंगे. एक ऐसा फ्रंट हम इस देश में खड़ा करना चाहता है, नॉन बीजेपी. राज्यपाल मंत्रिमंडळ में चर्चा झाली, ते फक्त कसा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यामध्ये चर्चा, शेतकऱ्यांची चर्चा सोडून फक्त मंत्रिमंडळाचा विस्तार चर्चा झाली. कॅबिनेट मध्ये काय होतं हे गोपनीय असत, हे मुख्यमंत्र्यांनाही माहित आहे. माननीय देवेंद्र फडणवीस हे आता विरोधी पक्षनेते आहेत आणि विरोधी पक्षनेत्याचं काम हे जर विधायक असेल, राज्याच्या हिताचा असेल, तर त्याचा उपयोग महाराष्ट्राला होईल. या आधीच्या विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या कामाचा अभ्यास त्यांनी करायला पाहिजे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाराच्या भूमिकेतून बाहेर पडणं गरजेचं आहे. थोडं कठीण आहे, मला माहिती आहे, थोडं कठीण आहे त्यांची मानसिकता बदलणं, पण हळूहळू ते एक उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून काम करतील याची मला खात्री आहे. सगळ्यांक पहिले हांव आनंद व्यक्त करता की आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्ले आसा. आज जर बाळासाहेब ठाकरे
जिवंत आशिल्ले जाल्यार तांकां खूब खुशी जावपाची. आज तांणी एक जें स्वप्न पळयल्लें ताजी पुर्तता आज जाल्ली आसा की आज भगवो महाराष्ट्र विधानसभेर फडकता आनी आमकां सगळ्यांक म्हणजे पूर्ण देशान एक आनंदी वातावरण आसा. कारण आमी जर पळयत जाल्यार आतां हुकुमशाही आनी गलिच्छ राजकारण हें भाजप करूंक लागिल्लें आनी तांचो खंय तरी जो घमंड आसा तो उतरोवपाचें काम आज महाराष्ट्रान शिवसेनेन आनी NCP आनी काँग्रेसी बरोबर मेळून केल्लें आसा. हाजें समाधान पूर्ण भारतान जाल्लें आसा. कारण आज अशें जाल्लें की जे भाजप चित्ता, जे तांचे राष्ट्रीय नेतृत्व चित्ता, तेच सगळे कडेन जाल्लें आसा. हम करे सो कायदा अशा तरेची अशा प्रकारची मानसिकता ही भाजपान जाल्ली आशिल्ली आनी आज खंय तरी ताका खंड असो शिवसेनेन महाराष्ट्रान घालो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार जॉन पणजी. 7 दिसां भितर जर कांद्याचो दर देंवलो ना जाल्यार महिला काँग्रेस रस्त्यार देंवून भाजप सरकाराच्यो भानगडी उक्ताड्यार हाडटली अशी शिटकावणी महिला काँग्रेसीची अध्यक्षा प्रतिमा कुतीन हांणी दिल्या. गोंयांत कांदो वाडला तातूंत व्हडलो स्कॅम आसा आनी ह्या स्कॅमाक लागून लोकांक 1 किलो कांदो 150 रुपयांक मेळटा आनी ते खातीर कांदो सबसिडायज रेट 20 रुपया किलोन मेळपाक जाय अशी मागणी तांणी मुखार केल्या. KGN मॉक एट यू ऑल. Don't wait for the ladies, Mahilas to come on the streets, Mahila Congress to come and mock at you all. We are giving you all 7 days time. 7 days time, samaj BJP Sarkar, kando savai karna, subsidy chair dina, jalyar Mahila Congress will hit the streets and go all over Goa and exposing the BJP government. Aav arop karta, aav Sarkara chair arop karta, ki tenka lokanche podu nochu na, आणि मला दिसतं खरं तरी BJP इज अ मेन कल्प्रेट, इज द मेन कल्प्रेट फॉर द कॉज फॉर द रायझिंग ऑनियन्स. मला दिसतं स्टेट तसेच सेंट्रलात BJP गव्हर्नमेंट इज रुलिंग टुडे. स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट मला दिसतं खं तरी दीस पीपल हॅव क्रिएटेड क्रायसीस. तुम्ही निमता दिता की म्हारग झालं, कांदो म्हारग झालं, पाऊस पडलो, शॉर्टेज असा, शॉर्टेज बटेज काय ना. मला दिसतं हा सगळे नाटकं चालल्या होलसेलर्स आणि गव्हर्नमेंटचे कमिशन खावपाक. आणि व आरोप हा करता कित्याक पाऊस येऊन गेलो. अरे मध्य प्रदेश असले वडले स्टेटीन समज कांदो 38 रुपीजांक मेळटा तर गोंया येदे धाकली स्टेट असून तुमकां कांयच करपाक जायना. यू ऑल हॅव मनी टू हॅव बीग बीग इव्हेंट्स, यू ऑल हॅव मनी, करोडान रुपीज असा तुमचे कडेन ब्रिज बांधपाक, इफी तुमकां ऑर्गनायज करपाक इतले करोडट्यांनी पैसे असा, कितले पैसे घातल्यात. आणि तुमका कांदो जो बेसिक नेसेसिटी असा प्रत्येक घरान कांदो जाय तो दिवपाक तुमका जायना. हांव आरोप करता की दीस पीपल आर हॅन इन ग्लव्ज फॉर द कमिशन. देर इज समथींग कॉल्ड ऑनियन माफिया गोईंग ऑन, स्टेट गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड माफिया, ऑनियन माफिया इज गोईंग ऑन. म्हाका दिसता की खंय तरी गव्हर्नमेंटाक दिसपाक लागला की गोंयकार म्हणटा ते आमचे रीच पेजात म्हणून तांकां खंय तरी चिमटींग आणि बजेट जाग्यार दवरपाक जाय. पण आयज बजेट खंय तरी तुझ्या कांद्याक लागून हल्ला. 1 किलो म्हणल्यार 12 कांदे आणि 12 कांद्याक 150 रुपया दिसाक. म्हाका दिसता आमचे हिंदू भाव भोवणी जावं, मुस्लीम जावं, हांकां रांदतली जाल्यार ॲक्च्युली हिंदू ब्रदर्स अँड सिस्टर्स आय वूड लायक टू से तांच्या घरांत रोस करतात, भाज्यो करतात, तरेकवार दाळ करतात, ते सगळं कांदो जाय. आयज तुम्ही सरकार म्हणटा तो लोकांच्या पोटार येयला. नॉट ओन्ली कॉमन मॅन, इवन द बारीक जे लोक असतात पण जे दिसाचे जोडटान रातचे हाडून रांधतात त्यांचे देखून पोटार आयज तुम्ही आयले असा. 40 रुपयाक ते सांगतात 2 किंवा 3 कांदो मेळटा म्हणून. म्हणजे तुम्ही चितात इट्स हाय टायम. हा डिमांड महिला काँग्रेसचो डिमांड असा की तुम्ही कितें करात पण तुम्ही BJP गव्हर्नमेंट शूड ब्रिंग द प्रायसीस ऑफ ऑनियन्स अंडर कंट्रोल. आर डिमांड इज दॅट BJP गव्हर्नमेंट एज सून एज पॉसिबल इमिजिएटली टेक सम मेजर्स, गेट द रेट्स, गेट द प्रायसीस ऑफ ऑनियन्स अंडर कंट्रोल. सेकेंडली हॉर्टिकल्चर चेअरमॅन म्हाका दिसता तो प्रवीण झाटी असा. इट इज हाय टायम बाब प्रवीण झाटे शूड इंटरव्हीन, गेट हीज हाऊस इन ऑर्डर. हॉर्टिकल्चर जे असा पळय हे लोकांक लागून केल्ले असा सबसिडी रेटार करपाक. थंय पळोवपाक गेल्यार बरे बरे कांदे, हांव करता आरोप, बरे बरे कांदे आनी भाज्यो असता पळय त्यो 5 स्टाराक वतात खंय. सकाळीच खंय 7 ट्रक येता, 8 म्हणल्यार क्लियर खंय. आणि उरलेले कुसलेले कांदे, बटाट, भाजी कांयच सारखी असना. ते बारीक जे कॉमन लोक असतात पळय वचून लायनीक उभी रावता हॉर्टिकल्चरात तांकां घेवपाक पडटा. बाब प्रवीण जाटेक म्हजी विनंती असा की तुम्ही मातशे चॅकिंग स्टार्ट करात, जस्ट गो राऊंड सापाक वचात. कितले तरी हॉर्टिकल्चर गाडे असा, पूट युअर ऑफीस इन गूड यूज,
गो अँड मॉनिटर वॉट टायप ऑफ आनियन्स डू सेंड युअर इन्स्पेक्टर्स फॉर सप्रायज चॅकांक आणि पळयात की कसली भाजी गरीब लोकांक मेळटा ती. हॉर्टिकल्चर इज सपोज टू बी फॉर द पीपल, फॉर द गरीब लोकांक खातीर, कॉमन मॅनाक लागून हॉर्टिकल्चर असता. पण हीच तुम्ही समज फायव्ह स्टारांक सप्लाय करता जाल्यार जनताचे आणि किती उरले, जनतेचे आणि उरले किती. सो हांव सांगू सोदता की गेट द प्रायसीस ऑफ आनियन अंडर कंट्रोल. सेकेंडली सबसिडायज द रेट ऑफ आनियन्स. आयज समज बाजारांत 120 रुपया जाला, 20 रुपयाक तुम्ही लोकांक कांदो दियात. गोंयकारांक 20 रुपयाक कांदो फामो आणि जे उरलेले 100 रुपया असा ते तुम्ही बॅर करात. अदरवायज तुमकां कायदो ना, तुमकां अधिकार ना आणि बीजेपी सरकाराक रायट ना ते खुर्चेर बसपाक. अदर इट्स बेटर. प्रेमा खातीर चलचित्र पत्रकार जॉन डी सिल्वा, पणजी. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय, दॅट इज अ बीच, तांकां खबर आसा मेन, ते विजीट करतातूच. हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा. आणि ह्याच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक, हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. बसले पळोवन जो तुमकां हसल्यार मनशाचे आयुष वाडटा, दोतोर सांगता आमकां कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. सद्याक भारतात कांदो म्हारग जाला,
कानो सोलताना वा कापताना दोळ्यांतल्यान दुखा येताली। मात आता दुकानांतल्यान कानो हाडपाचो म्हळ्यार दुखा गळपाची परिस्थिती निर्माण जाल्या। समजू येता अंदू पावस पडला, मात खावपाक जाय ते जाय, ताचे कडेन समजूत काय करप सारखें न्हय। भारतांतल्या सगळ्या शारां भितर बेंगलोराक 129 रुपया किलो आसा, जाल्यार गोंयांतल्या कांय भागांनी 100 किंवा 110 आसा, जाल्यार पणजी म्हळ्यार गोंयचे राजधानीत 150 रुपया किलो अशी दर आसा। म्हळ्यार बाजारान गेल्यार हाडचें कितें आनी खावचें कितें अशी परिस्थिती आसा। कमी करता खंय कमी आसा, कितेंच कमी ना, सगळो म्हारग, कमी कांय जावपाचें ना। मागीर आमचे दीस चलोवपाचे आनी कितें करें, गोवोरमेंटाक सांगल्यार आयकता, गोवोरमेंट आयकना, आयकता तो ना, आयकचे ना, ते आपले तेंचे पयशे, तेंची बोल्सां बोल्ले, आमकां गरिबांक कोण पळयना, तेंच्या घरा कडेन कमी पडटा, घर बारकी लोकां कडेन कमी पडटा, कोणाक जेवपाक मेळना, हांगा तर 100 रुपया तेंच्या घरा फुकटान कांदे वयता, फुकटान फ्रुटां वयता, तेंकां कोण विचारता, कोण विचारपना, फायदो कितें, डबो आतां कांदे पळय मरे 150 रुपया 120 रुपया वाडूंक ना, फ्रुटां पळय मरे 250 रुपया 300 रुपया फ्रुटां खंय वाडली, त्या फ्रुटाचो प्रायस 50-60 रुपया आसपाक जाय, आयज ते 250 रुपया म्हणजे कितें 75% वाडले, कांदो 20 रुपयान ते 30 रुपया आसपाक जाय, 150% वाडलो, आमचे तुमी घेता, आतां तुमी घेतले दाखयता, कोणाक वॅल्यू ना, मिनिस्टरांक सुद्दां वॅल्यू ना, म्हणजे तांकां फरक पडना तुमी कित्याक करून हाडले कित्याक ना, पण तुमी मिनिस्टराक वचा, हे पळय हें जालां लोकांची हालत आसा, फोटोग्राफी ही अशी घेया ती लोकांच्या घरांनी वचून घेया, पळय तेंच्या घरान कांदो घालपाक कांदो ना, खावपाक जेवपाक ना, तुमी थंय वचा मरे, अशें घरांनी वचा, आनी तशेंच तुमी व्हडल्या लोक पयशेवाल्याच्या घरांनी वचून दाखयात, हे पळय हांगा कितें चल्लां पळय, आनी तीच परिस्थिती पळय, दोन टायम जेवपाचें तुमकां मेळटा ना, तेंकां मेळना, मागीर पडना दोळ्यांनी दिसना, ते दोळे बंद करतात, तुमी आतां टी वी दाखयतना तो बसला ते टेबलाचेर, ताका खंय फरक पडटा, अरे एक दोन मनशां सांगून उरता, आतां हे मोर्चा काडटात वयता, तेंकां तुमी भितर उडयता, अरे तेंच्यांनी मोर्चा कित्याक काडला, तेंकां समजा, तुमच्या कडेन ताकद आसा, पुलीस धाडटा तेंकां भितर उडयता, तेंच्यांनी कितें केलां, पावसान सगळो कांदो कुसला, पिड्ड्यार जाला कांदो, आख्खो कांदोय पिड्ड्यार जाला, पळय तांदूळ पिड्ड्यार, पळय ह्या आतां हे तांदूळ पिड्ड्यार, ह्या आतां लोकांचे दोन घाणी चार घाणी भात तोपला पळय न्हू, 5 कुडवांचे वचून भात मेळोंक ना, आतां आमी 60 रुपयांनी विकताले, आतां 70 विकता तांदूळ, सगळें भात पिड्ड्यार लोकांचे, उदीक गेलें मरे वयल्यान, लुवोन घातलें वयल्यान उदीक गेलें आनी कितें उरतलें सांग म्हाका, कुसलें न्हू सगळें, तो हो कांदो आतां 120 रुपया, 800 रुपया 8000 खंय पत्ती जाल्या कांद्याची, आनी विकतले कितें बाबडे ते आमच्यान तेंचो गुन्या बरी येता, सगळें कुसोन उडयलें पावसान, ते जाय गो कांद्याची दर जेन्ना वाडली तेन्ना खरें म्हटल्यार गोंयकारांक हो भरपूर त्रासदायक आहा, कारण आमी फीश करी राज जेवणारे मनीस थोडे वेज आसा, पूण कांदो हो चड आमी वापरता, पूण हेजेर दखल घेवपा खातीर आयज खरें म्हटल्यार चीफ मिनिस्टर प्रमोद सावंतान फुडें येवंक जाय आसले, आनी ही म्हणटा ती सवलत दिवन कांद्याची खंय तरी दर ही कमी करूंक जाय आसली, आयज हाहंकार पसरलेलो आसा, आयज आमी जेन्ना भोंवताले मार्केट बाजारांत मार्केटांत तेन्ना आमकां 100 रुपया किलो 120 रुपया किलो कांदो कशे घातले लोक, हे हाजेर विचार करूंक जाय आसलो प्रमोद सावंतान, आनी त्या खातीर ते जाता इतले दर मातशे कमी करून सबसिडी दिवन खरें करूंक जाय आसली, कांदे होलसेला 50 रुपीज 60 रुपीज विकता, आनी मोटे कांदे आहा ते 90 रुपीज आहा, ते 100 रुपीज 120 विकूंक जाय, आनी दुसरे आहा ते 90-70-85 अशे आसा कांदे, कांदा ह्या वर्षी पावसान सगळ्या पिड्ड्यार जालेला आहा, कांदा का बरोबर येना, हे एक दोन दीस बरे दिसतले, मात गरिबांक हे सुद्दां परवडपा भायले, श्रीमंत दीस काडटले मात गरिबांनी कांदो खावप सोडून दिवचे काय, अशेंच जर 2-3 म्हयनेच चल्ले जाल्यार जालें, कांदो वाडिल्ल्यान हॉटेलवाल्यांनी भजी सामोसा वडा हांची दर वाडयल्या, गोंयकाराच्या जेवणांक कांदो हो जायच, जशें नुस्तें हुमण हे गोंयची खाशियत तशेंच भशेन ह्या हुमणांक कांदो जायच, ना जाल्यार तें हुमण हुमण कशें लागचें ना, आतां ह्या गजालीचेर कोण कितें उलयत तें सांगूंक शकना, कांदो आनी कितले दीस आमकां ह्या दरान खावचो पडटलो हो एक व्हडलो प्रश्न गोंयकारांक पडला, आतां सगळे बाद जावन येता कांदे सगळे येल्ली सगळे कुसून गेले, आतां कर्नाटका माल कितें आनी सगळे शॉर्ट ताका लागून रेट वाडटा,
हंगा माल जाय तितलो पावना माल शॉर्टेज आ रेट म्हारग आहा हंगाच म्हण गोव्याची रेट म्हारग न्ही ते भायले रेटूच म्हारग आहा आतां लोक थोडे लंच हांगा म्हारग उरता हांगाक म्हारग न्ही ते आतां पळय साकाक 10-5 किल हेचो पसून येता आतां मागीर ते दोडपाक जाल्यार मातशे 5-10 रुपया मागीर घातचे पडटा न्ही हेच खातीर म्हारग ते आनी माल शॉर्टेज आहा थंय कित्याक लागून ते माल शॉर्टेज न्ही 5 चड पडले 5 म्हयनो 5 येले माल उरता खंय शेतांक सगळे बिजून वाट लावून गेले ते माल हेच खातीर म्हारग आणि अनमोड घाट बंद म्हणून ट्रान्सपोर्टाचे पण म्हणल्या मातशी लागतात न्ही व्हडलो चक्कर जावपाक लागले आतां 150 किलोमीटर येतालो बेळगांवसून आतां 200 किलोमीटर वयर वयता आतां बी मागीर तांकां डिझेला खर्च न्ही ते मातशे रेट वाडले आसा तुमकां कशें विकता काय आतां 80 रुपया विकता एकू क्वॉलिटी आसा काय एकू क्वॉलिटी म्हणजे कितें सामकें मातशें निवळ आसलें न्ही 10 रुपया मायज आसा मोटो कांदे न्ही आतां हॉटेल ब्रँडा न्ही 90 रुपया आतां बारीक आहा ते 60 रुपया आसा एक एक भाशेन रेट ना आयज गोंयांत भाजीची जी रेट जी आसा वाडली इतली वाडल्या की सामान्य लोक जे आसा हांकां हांगासल्यान जेन्ना काने नाल्यार उरले की ती भाजी जेन्ना विकती घेता तेन्ना खरेंच तांकां रडपाक येवपाची अशी परिस्थिती जाले कडेन आसा आयज आमी गोंया मार्केटांत जर पळयलें जाल्यार काने जो रेट आसा हो 100 ते 110 पर केजी जाले कडेन आसा सो हांव गोवोरमेंटा कडेन रिक्वेस्ट करता की हो कानो जो इतलो जो वाडला हांगा गोंयांत हेजे गोवोरमेंटान कितें तरी नियंत्रण दवरचें जो कानो जो भायल्यान जो गोंया येतो येता हेंचो रेट कशे आसता आनी हे हांगा कशी हे जाता ते सगळे गोवोरमेंटान हेजे नियंत्रण कंट्रोल जावं उरपाक जाय नाल्यार सर्वसामान्य लोक जे आसा हांकां हांगासर उपाशी रावपाक पडटलें कानी जो आसा कानी हांगासर नासले कारणान कानी हो गोंयांत मेन कसलें जर हे खाद्य जर करतले कसलें जेवण जर करतले जाल्यार कानू हो मेन जाय पडटा आनी हो म्हारग जाल्या कारणान हांगा कितें तुमकां प्रॉब्लेम बी कितें जाता सगळो कोसोन येला न्ही कांदो तो कोसोन येता की त्यार म्हारग येता म्हणून कांदो आनी लोकांची गिरायक कशें आसा आतां लोकांची गिरायक आसा कांद्या कडेन कोण येना न्ही आतां 110 म्हळ्यार कोण येतली हांगा आतां तुमी सरकारा कडेन कितें मागतात कांदो सवाय करून मातशें आमकां कितें करून हे दिवपाक जाय न्ही एका वेळार अशें म्हणटालें की काने खंय चिरताना दोळ्यान दुखां हाडटा म्हणून पूण आतां काने चिरपाचे सोडास काने पयल्यारूय दुखां येता म्हणटा घडये पसरकाराक तेचो व्हडलोच इफेक्ट पडना आसतलो पूण आमच्या सारक्या सामान्य मनशाक 100 रुपया किलो काने खावप म्हणजे आयज घाता भायली गजाल जाल्ली आसा सो आमी मागता सरकारा कडेन की सरकारान एक तर खंयचो तरी आयात करचो कानो आनी लोकां खंय तो अवेलेबल करचो आनी अशें जर चालू उरलें जाल्यार मागीर आमकां जगणे मुश्कील जातलें त्या मरे आमी एक तर 100 रुपया किलो ओके आनी आमकां व्हडलो इफेक्ट जावंक ना कित्याक मरे 5 रुपया किलो आसलो 17 रुपया किलो कांदो आज 100 रुपया आसलो तितलोच कपडा कांदो इफेक्ट असो कसो काय ना गिरायकाचेर अशें कमी कितें गिरायकाचेर कांयच इफेक्ट जावंक ना आनी वयल्या म्हारग जाल्यार मरे आनी कित्याक आनी म्हारग जातो पयलो आनी तांकां आतां कितें जालां मरे सवय गोंयां म्हणटा ते कितें 5 रुपया जाल्यार तितलोच कांदो खपता 100 जाल्यार म्हणटा तितलोच कांदो खपता हे गोंयकारांक चिंतूंक जाय काय आमी बाबा हो कांदो खाता पळय तो आमकांच लागून म्हारग जाता आनी कोणाक लागून म्हारग जायना हो एक प्लस पॉयंट आहा आतां पिड्ड्यार जाल्यार क्रॉप तें आनी हें ना न्हू इश्यू म्हणजे 100 जावप आनी तितलोच खपप म्हणजे सगळ्या लोकांचेर आसा म्हणजे ब्युरो रिपोर्ट प्राईम कोस्टल झोन मॅनेजमेंट आराखडो तयार करपा संदर्भात गोंयच्या रापणकारांचो एकवट संघटनेचे अध्यक्ष ऑलेन्सियो सिमोयस हांणी गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी संचालक जॉन्सन फेर्नांडीस हांचेर टिका केल्या जे लोक फ्लिडार सर्वे करूंक वता ताका CZMP कांयच म्हायती ना अशेंय ते मुखार उलयल्या बुधवारा कासावले आरओसी कुळे आनी वेलसाव भागांत सर्वे करूंक गेल्ले कडेन स्थानिकांक 2011 आराखड्या संदर्भात विचारिल्ले मूलभूत प्रस्नाक तांकां उतर दिवपाक जावंक ना जाल्यार हे सर्वे आनी कसली करता काय असो प्रस्नय तांणी मुखार केला आयज वेलसांव सकाळीचे आनी कासावली सांचे आयज CRZ लँड सर्वे डिपार्टमेंटाचो मनीस धाडलो आतां वेलसांव पंचायतीन ना जाल्यार कासावली पंचायतीन जेन्ना आमी ह्या लँड सर्वे डिपार्टमेंटाचे मनशाक विचारलें की हे CZMP प्लॅन हो कसो करपाक जाय तो ताका आन्सर नाशिल्लें आमी विचारलें की सँड्यून जें आसा हें कशें आयडेंटिफाय करपाचें फिशींग विलेज जें आसा हें कशें आयडेंटिफाय करपाचें वॉटर बॉडीज आसा ते कशें आयडेंटिफाय करपाचें पूण ताका कांय आन्सर नाशिल्लें आतां हांव मागतां हे सरकार जो आसा ह्या CZMP प्लॅन जो 1994 कंप्लीट जावंक जाय आशिल्लो आयज 2019 जालेले आसा अप टील नाव कांय
आजून पासून प्लॅन ना. आता हे इतले डिले जाऊन आयज आमचे कोस्ट लायनाक भरपूर मार पडलेलो आसा. वॉटर बॉडीज काबार झालेले आसा, इको सेन्सिटीव्ह झोन काबार झालेले आसा, आनी तोरी पासून सरकार हो सिरियसली घेयना. आतां हांव सीआरझेडाक डिपार्टमेंटाक मागता की हो सर्वे डिपार्टमेंटच्या मनशाक पळय तुमी धाडला, हो कित्याक लागून तुमी धाडला? NCSCM आनी CRZ डिपार्टमेंट कित्याक ना लोकांच्या फुडल्यान? तेका काय आन्सर करपाक जायना लेण्यान सर्वे डिपार्टमेंटच्या मनशाक? सो आमी मागता की सरकाराक NCSCM आनी CRZ डिपार्टमेंटाक धाडचे म्हणून पंचायत वायज. हे तुमी लोकांक फटोवपा खातीर हे सर्वे डिपार्टमेंटाच्या मनशाक तुमी धाडला. आनी सरकाराक आमी वॉर्निंग करता, हे CRZ नोटिफिकेशन जे येयलेले आसा, हे फिशींग कम्युनिटी ऑफ गोवा हांकां खातीर आयज हो कायदो येयलो, कित्याक आमचो लिडर आशिल्लो तेन्ना मतांनी सल्ला ना. आनी हेणेन हो CRZ नोटिफिकेशन 1991 वाडलो. सो हांव निलेश काब्रलाक मागता की मतांनी सल्दाना जो आसा, जे CRZ नोटिफिकेशन हाडलो ह्या बारीक लोकांक प्रोटेक्ट करपाक, आमची इकोलॉजी प्रोटेक्ट करपाक, आनी तोय ह्या सरकारान एनवायरमेंट मिनिस्टर आशिल्लो, आनी तूंय आयज एनवायरमेंट मिनिस्टर आसा. सो हांव तेका मागता की हे जे CZMP प्लॅन जे आसा हे सारके करचे, आनी लोकांक बिश्टे फोटोय नाका. आजून पासून खंयचे डिपार्टमेंट ग्रावंड रुटींग करूंक ना, हे कित्याक लागून जावना आजून पासून? सो हांव वॉर्निंग करता सरकाराक, कितें आयज फाटल्या पळय सायक्लोन झालेले आसा, आयज 100 मिटर दोर्या भितर येयलो आसा, आनी हाय टायड लायन आयज चेंज जालेलो आसा. सो सरकार कितें करता हे तुमी लोकांक? आयज तुमकां लागून आमची कोस्टल जे लोक रावता आयज फोणान पडटले, कित्याक ही CZMP प्लॅन सारकी कंप्लीट जायना जाल्या. सो हांव मागतां निलेश काब्रालाक आनी गोंयचे सरकाराक की हे जे CZMP प्लॅन जे आसा एज पर CRZ नोटिफिकेशन 2011 हे तुमी पयले ग्राउंड रुटींग पयले करून हो प्लॅन लोकां खातीर घालचो. कित्याक आयज पंचायत आहा, पंचायत सारकी प्लॅन करना, तेंकां खबर ना कितें करपाचे. सो आमी हे सरकाराक मागता, तुमी टॅक्निकल एक्सपर्ट्स घेवन पयले ग्राउंड रुटींग करा, तेन्ना तो CZMP प्लॅन सारको. आयज पळय लँड सर्वे डिपार्टमेंट वेल्स कासावली पंचायतीन येयलेले आनी म्हणलेले की CZMP प्लॅन एक्सप्लेन करपाक. आतां हो CZMP प्लॅन पळय आहा तो ही कुड नॉट एक्सप्लेन. आमी विचारले सँड ड्यून्स कितें तेका खबर ना, आमी विचारले फिशींग विलेज कशें डिमार्केट करता तेका खबर ना, वॉटर बॉडीज कशें काडपाचें तेका खबर ना, तेका कांयच खबर नाशिल्लें. आतां हें CRZ डिपार्टमेंट पळय आहा हें मियर फॉर्मेलिटी करपाक सोदता ऑर हरयाणी सर्वे काडपाक सोदता. आतां ह्या सर्वे डिपार्टमेंटान एकल्या मनशाक धाडला सिडनी म्हणून, तेका कांय खबर ना. NCSCM आनी CRZ डिपार्टमेंट कित्याक ना? आमी सरकाराक वॉर्निंग दिता, हें टायमपास करपाक तुमी, हें मियर फॉर्मेलिटी करपाक तुमी हें सर्वेर धाडला, हें चुकीचें. आयज दोर्यो कितलो वयर येयलो आसा आनी हें दीस इज द मॅटर ऑफ लायफ एन्ड डॅथ फॉर द लोकल्स हू आर रिजायडींग अराउंड द कोस्ट लायन ऑफ गोवा. आनी जरूय हें CZMP प्लॅन तुमी सारकें करपाक सोदना, आमी हें आकांतार आमी सारकें वायलंट जातलें, कित्याक हें आयज तुमी आमकां आयज 50 मिटराक CRZ हाडूंक सोदता आनी हें सर्वेयर पळय आसा, पंचायत आमकां हेल्प करना, पंचायत सारकी आमकां सर्वे ड्राफ्ट प्लॅनूय दाखयना आनी कांय प्लॅन कांय करूं ना. सो ह्याच कारणा खातीर हांव निलेश काब्राराक उलो करता की हें जें CZMP प्लॅन पळय आहा तो ओन्ली ग्रावंड रुटींग पयलो करा. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार जॉन डिसिल्वा, पणजी. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. This is InfoMedia Prime Slot Network. Welcome to a very special episode of Guest Editor. इसानो परिचय ह्या कार्यावळीतल्यान आम्ही तुमकां ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. Thank you.
जो मनीस येता तो कलंगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच हे सगळे करताना फायनान्स हो मोठो भाग असता थंय गव्हर्नमेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि ह्याच्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय हाव यू प्लॅन टू डू दीस एव्हरीथींग ग्रोथ सो फास्ट इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्नमेंट ऑर हाव यू गेट इट डन आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्नमेंट प्राइम सहेली मेगा इव्हेंट प्राइम टीव्हीच्या आमचो दोतोर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्स्यूल डिझाईन टू गाईड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाईफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवता. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमच्या आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. घेऊन बसले पळो नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हसोवपाक तुमकां घेऊन आयल्या प्राइम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. कोलवाळे बिनानी कारखान्यांतल्या कामगारांक मॅनेजमेंट खूब मानसीक त्रास करतात म्हूण तांच्यांनी पुलीस स्टेशनांत कागाळ केली. फाटले 18 महिने जाले ते आपणाल्यो मागण्यो घेवन आंदोलन करता. कांय जाण हांगा 23 वर्सां अदीक ह्या कंपनीक कामांक आसात, मात तांकां आजुनूय कसल्योच सुविधा मेळनात आनी पगार वाड जायना अशी माहिती कामगारांनी दिल्या. आमच्या फाटल्यान नव्यान नोकरेंत रुजू जाल्ल्यांक आमचे परस चड पगार आसा ही खंत तांणी ह्या वेळार व्यक्त केल्या. आमी हांगा पुलीस स्टेशनार येयले की आमी एक न्याय मागपाक. जर हांचो एडवोकेट ते घेवन येयला, एडवोकेट घेवन येयला सांगता की हे लेबराक पडटा म्हणून. हांव म्हाकाय सांगता, हांव लेबराकूच पडटा. जर तर हे लेबराक पडटा तर 18 महिने आमचो डिमांड चालू आहा. 18 महिने चालू आसतना हांच्यांनी तिसरो युनियन करपाक कारण कितें, होच माझा आन्सर हांकां दिवपाचो आसलेलो. बिनानी तिरुबी कंपनीचे कामगार आम्ही. हांव वायस प्रेसिडेंट, माझें नांव गोपाळ बाबाजी गांवकर. हांव म्हाका दिसता लास्ट 18 वर्सां क्रॉस जाली काम करता. जाल्यार आयज आमी कंपनी कडेन COD दवरलेलो, आमचो चार्टर डिमांड. 18 महिने जाले आमचो चार्टर डिमांड चालू आहा. आयज आमचे जे मॅनेजमेंट आहा तांकां लाखांनी पगार आहा, पण आमकां आहा अजून पर्यंत 35,000-40,000 पगार जायना. आमचे 23 वर्सांनी कामगार काम करतात, तांकां आमकां 23,000-35,000 पगार क्रॉस जायना. आनी हे मॅनेजमेंटाक जे 6,000 किंवा 17,000 जॉयन जाल्ल्यांक 7 लाखां वयर सॅलरी, 6,000 जॉयन जाल्ल्यांक 3.5 लाखां वयर सॅलरी, आनी आमचे जे कामगार 2,000 जॉयन जाल्ली तांची सॅलरी अजून 40,000 जायना. म्हणजे हांकां कितल्या तरी पटींनी पगार वाड आहा. आनी आमी जेन्ना पगार मागपाक वयता तेन्ना हे आमकां सांगतात कंपनी लॉस, कंपनी कडेन दिवपाक जावपाची न्ही इतली सॅलरी तुमकां म्हणा. आनी आयज 18 महिने जाले आमचो COD चालू आसतना हे कंपनीन आयज आपूण सपोर्ट करून आमच्या मदलेच कामगार काढून एक पॅड युनियन रेडी केला. 20 जणांचे पॅड युनियन रेडी केला आनी हे 20 जण आहात ते आयज आमच्या कामगारांक धमकोवपाक लागल्या. तशीच ही कंपनी आमच्या कामगारांक धमकोवपाक लागल्या आहात. हे आमकां हॅरेस करता. आम्ही मुतोंक वयता जाल्यार फाटल्यान येता आमच्या. आम्ही शांतपणान काम केले, अजून पर्यंत कसलंच कंपनीचे नुकसान करूंक ना. तरी आसा न्हय, जेणे आता हे तिसरे युनियन करून आमच्या अन्याय केलेलो आसा. आणि कॅन्टीन जे आसा पळय
कॅन्टीनच्या बाबतीत उलयत जाल्यार तुम्ही चा तुका घेवचे ना आमच्या कॅन्टीनान, जेवणाचे सोडूनच घाला तुमकां, जेवण सुद्दां जेवता न्हय तुम्ही, हे सकाळी जेवण आहा आनी ते आमच्या लायकीन ना। प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकार, म्हापशें। ग्राम पंचायतीच्या विकास योजनेचेर चर्चा करपा खातीर अंजुना पंचायतीन खासा ग्रामसभा आपयली। फाटले ग्रामसभेत लोकांनी कायसुवा गावात लायटीची समस्या सतयता ते खातीर नव्या कमर्शियल इमारतीक मान्यताय दिवची न्हय असो थराव घेवपाची मागणी केली। मात तेन्ना सचिव आनी सरपंचान पळ काडिल्ली, ते खातीर ह्या बसकेक लोकांनी तो मुद्दो धरलो। कायसूच्या पंचायतीचो सचिव धर्मेंद्र गोवेकार हाका हांगसरल्यान काडचो आनी प्रामाणीक सचिवाक हांगा हाडचो अशी मागणी थळाव्या युवकान केली। विषय काढला म्हणून ताणें ग्रामसभा आपली बंद केली आनी पळ्ळो। तसोच आयजूय अशेंच आमचो विषय फाटलो उरला पळय, तो सोडून हो फुडले एप्लिकेशनां घेता। तर आमी तेका विचारपाक जाप विचारपाक येयले की बाबा आमचे पयली रेजुल्युशन जे पावर प्रेसिडेंट पळयता तेचो एक तेका शोध लाय आनी तेजो हे कर आनी एन ओ सी दिवपाची बिल्डरांक बंद कर। फाटल्या हेजेरूच जेन्ना ग्रामसभेचें कांय जायना अजून, जाल्यार फुडें आनी कशें घेवं शकता परत परत वो आमचो विशय? वो आतांच न्हू, खूब वर्सां जालीं आहा लायट आमचो परत परत वयता, खुबशीं वर्सां जालीं। सो हो विशय सॉल्व करिनासतना हे नव्या प्रोजेक्टां बिल्डरां कडसून कितें घेवन, बिल्डरांक फेवर घेवन, सेक्रेटरीची बॉल्सां भरून हे आमच्या सगळ्यांक जनतेची फकाणां चलयला आनी आमचे जनतेक ग्रामस्थांक हें मानिना, मात्तूय मानिना। सेक्रेटरी आनी हो मेळोन आसा आनी जो आपआपल्याक जाय जाय तशी, आनी जो कोण तेंच्या अगेन्स्ट उलयता उलयता तेंकां डॅमोलिशन ऑर्डर काडप, तेंकां सजोवप, तेंची परमिशनां हाडून दवरप म्हणून इतकी वर्सां हांगासर ग्रामसभेक कोण येनासले। आतां लागीं लागीं 2 महिने जाले, हांव लोकांक खुबशे जाण तेंच्या मनांतलो भंय भायर सरला आनी हे सावळ दुयोग हे करून ते आतां हांगासर येवपाक तयार जाल्या। पूण ते आतां येवपाक तयार जाल्या उपरांत खुबशे ग्रामस्थ बरे तुमी पयला आसतले कशें तुमी जाल्लेले धाकटे भुरगे 20 वर्सांचे सुद्दां तरणाटे आयज येयल्ले हांगासर, ते येयल्ले तेंकां भंय पडलो मनान आनी हे एक्सपोज स्वताक करून घेता जनतेच्या फुडल्यान। म्हूण हे जप सेक्रेटरी आपलो बूक धापता, सरपंच आपली गल्ली फायल धापता आनी पळय काडटा। तुमीच पयला आसतलो तो कसो पळय काडला, आमी काय तुमी तरी साक्षी, आमी तरी फटींग उलोवंक शकता म्हणलो। तुमी आयज स्वच्छ तुमी साक्षीदार आहा हे एका घटनेक, गेल्याय फावटी आसलेले हे फावटी आसा। तर गव्हर्मेंटा कडेन मागता, हांव रिक्वेस्ट करतां ह्या सेक्रेटरी जो पर्सनल सेक्रेटरी जावन उरला सावळेचो आनी कितकीशीच वर्सां जो हांगासर आहा आनी इल्लिगलिटी जितके जितके सावळ्यो करता तितल्या तितल्या हेका तो भागीदार आसा। हेका पयली म्हाजी खुबश्यो कंप्लेनी आहा डायरेक्टर कडेन आहा, विजिलन्स डिपार्टमेंटान चालू आहा ह्या सेक्रेटरीचे, पूण सेक्रेटरीचे कसोच सेक्रेटरी आसा ना। ताका 4 वर्सां जाले हांगा चडशी, बाकीचे सेक्रेटरी 3 वर्सां 2 वर्सां 1 वर्सान ट्रान्सफर जाता। हो जो सेक्रेटरी आहा धर्मेंद्र गोवेकर तेजें नांव, तर हांव पी शिवोले आनी ह्या पंचायतीन 4 वर्सां जालो तो हांगा टिकून आसा। सगळे इल्लिगलिटी आनी तेचो आतां वर्सा सारको इंस्टॉलमेंट तेका येता आसतलो खंयचो तरी, म्हणून तो हालोवंक सोदना। हांगसर जर तेका काडलो जाल्यार इंस्टॉलमेंट बंद जातलो म्हणून तो हालपाक सोदना। सगळ्यांक हात धरून तो म्हाजो एक लास्ट आहा डायरेक्टरा कडेन की ह्या धर्मेंद्र गोवेकाराक जो हांगा जो सगळ्यो इल्लिगलिटी काडटा आनी सरपंचाच्या बॉल्सान जो आहा तेका हांगचो एकदाचो धांवडचोन दुसरो सेक्रेटरी करप, प्रामाणीक तो जनते खातीर काम करतलो हांगासर लोकां खातीर, फक्त सावळ्यो आनी हेका लागून न्हू पंचायतीक बॉडीक लागून न्हू, जो जनतेचें काम करतलो पळय तेका हांगासर काडा। खुबशे बरे काम करपी हांगासर सेक्रेटरी गोंयान, तेंकां हांगा हाडचो आनी ह्या धर्मेंद्राक हांगासर धांवडून सपोज टू प्लेस इट्स पॉयंट्स इन फ्रंट ऑफ द ग्राम सभा एंड टू टेक अप क्वेश्चन्स फ्रॉम द ग्राम सभा। In the course of the event, we had 3 points which we wanted to ask the sarpanch. First was that we wanted an office. So the sarpanch is saying that we have put it up to the director of panchayat for approval to give an office. My contention is this, that for the last 7 years, before this structure could be, old structure could be demolished, we had put in a letter to them asking that they have an office for us in the new structure which is coming up. Office room for us as a biodiversity. They didn't do that. The room for the office room for the biodiversity is as per rules of Indian government, where the local body, that is the panchayat, is supposed to give us an office. There is no question about it whether to ask this one or that one, because the Indian government has financed this panchayat, this building. So they are supposed to put an office for us also in that building. Provide one office. One office. According to the NDA.
Now he is saying that we will give temporary, which we refuse. We don't want temporary. We want a permanent office. There is an office there inside the panchayat, behind the hall, where the hall is there. Behind there is one room. We demand that you open that and make a opening from this side to, for us to come outside. We don't want to access the hall. Still they are saying we have to ask the director of panchayats for that. I am asking this one thing. There is a lady who is doing typing commercial activities. She is poor. We don't mind her doing that. But did you take the director of panchayats permission for her to sit in the hall to do the typing? Why it is only for us? Because we, you feel that we are a spoke in your wheel of development. We are not against you in development. But if there is a wrong development, illegal development, we will ask questions from you. But the hall room for us is a must, and we have to do the PBR. There is a PBR called People's Biodiversity Register. This People's Biodiversity Biodiversity Register is a register maintained of the flora and fauna of the village. We have really placed the agenda and come. Now there are few people who are misguiding the people. And they think of Ulung and the Ulung Miana Gram Sabha Lagan, Ekalagan Astam and Joint. Because I am ready to answer each and every question. And my interest for the village is first. Their interest is only to fight, because there are some of the candidates who are losing candidates. And they are very upset with what development is going on in our village. We have a detailed history of what we have done for our village. And our team is supporting me very nicely. I have told them on a regularly basis that anything is there, I am ready to answer. I am sitting every day in this office. Till date, they have not come with any of their application or their grievances to this office. They are only coming for Gram Sabhas. And they don't talk by turn, taking the whole village for a ransom. If they talk by turn, I am ready. I am sitting here. I have got elected to serve the village. And my contribution for this village is every 8 to 10 hours I am working for my village. And they are coming here and shouting and disturbing all the working of my village. The last time we have filed on the government, the government police must be taking their own things, no? They are the investigation officers. They should investigate. You all have seen what has happened. How many of you all have stood witness to this? No. Did you see who breaking the glass? We were there. No. Did you see? No, did you see? We have seen. Why you are not answering? आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. Welcome to a very special episode of Guest Editor. इतानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोंयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. गोयन जो मनीस येता तो कलांगूट बीचार गेल्या शिवाय दॅट इज अ बीच तांकां खबर आसा मेन ते विजीट करतातूच. हे सगळें करताना फायनान्स हो मोठो भाग असता, थंय गव्हर्मेंटाचो सपोर्ट जाय पडटा आणि हेज्या खातीर फंडींग हे इनफ जाता काय कित्याक काय. हाव यू प्लॅन टू डू दीस एवरीथींग ग्रोथ सो फास्ट? इट्स कंप्लिटली ऑन गव्हर्मेंट ऑर हाव यू गेट इट डन? आय हॅव पुट अक्रॉस माय व्ह्यूज अँड द पीपल्स व्ह्यूज टू द गव्हर्मेंट. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. Indra chika ga 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 ga.
प्राइम टीवीचा आमचो दोतोर कारवळीन तुमका सगळ्यांक येवकार. हॅलो अँड वेलकम वन्स अगेन टू डायट डायरीज, अ प्राइम कॅप्सूल डिझाइन टू गाइड यू टुवर्ड्स लीडिंग अ हेल्थियर मोर फुलफिलिंग लाइफ. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवतां. हॅलो फुडीज, स्वागत करता तुमचे आयच्या आमच्या कार्यक्रमांत फूड फॉर मूड आनी हांव तुमचे होस्ट श्रेया. बशिल्ले पळोवन नजो तुमकां, हसल्यार मनशाचे आयुष वाडटा दोतोर सांगता आमकां. कॉमेडीचो करून फाट हासोवपाक तुमकां घेवन आयल्या प्रायम आमचो कॉमेडी फटाका. कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका, कॉमेडी फटाका हो, कॉमेडी फटाका. Your voice, your channel. विसवा उपरांत परतून एक फावट येवकार. आता पळोवया फुडल्यो खबरो. गोंयच्या भाजप सरकाराक गोंयकारांचे कांयच पडिल्ले ना म्हूण सरकाराचेर खर आरोप जीवरक्षकांनी केला. फाटली कितलीशीच वर्सां जाली तांकां वेळार पगार, पगारवाड बढती आनी कसलीच साधन सुविधा नाशिल्ल्यान दृश्टींतले सगळे जीवरक्षक फाटल्या 2 महिन्या सावन हरताल करतात. पूण सरकार कांयच निर्णय घेयना म्हूण ते बेजार जाल्या. 8 दीस जाले सरकारान कसलेच आश्वासन दिल्ले नासून 2 डिसेंबराक पणजे धरणे करून मागीर खर आंदोलना करपाक सुरवात जातली म्हूण सरकाराक तांणी आव्हान केला. आतां डिस्ट्रीक्ट कंपनीन काम करता 10 वर्सां आले. 10 वर्सांक आमी डिस्ट्रीक्ट कंपनी कडेन खूब आमकां त्रास भोगचे पडले. खूब म्हणल्यार म्हाका दिसता चडूच त्रास काडचे पडले, आमकां इस्पा भायर त्रास काडचे पडले. आमकां आयज तिच्या कडेन काम करपाक आमकां उमेद ना. तरी पासून सरकार परतून परतून कॉन्ट्रॅक्ट काडटा आनी फक्त तांकां दिता कॉन्ट्रॅक्ट. हांव सरकाराक सांगूंक सोदतां मातशी तरी आमची तेंच्यांनी जबाबदारी, कितें तरी गोंयचे भुरगे आमी म्हणून मात तरी कितें तरी आमचें चिंतूंक जाय तेंच्यांनी सरकारान. बाबा आमी कंपनी कडेन हॅप्पी ना काम करपाक जाल्यार सरकारान एक फावट तरी वचून विचारपाक जाय की बाबा भुरगे कित्याक हॅप्पी ना, तुमचे कितें फॅसिलिटी तुमकां मेळनासले, कितें दिनासले, हें सरकारान विचारूंक जाय आसलें. पूण सरकारान सुद्दां एक फावटी विचारूंक ना तेंकां. आनी फक्त सरकार हो डिस्ट्रीक्ट कंपनीक सपोर्ट करिता. डिस्ट्रीक्ट कंपनीक सपोर्ट कित्याक करता आमी नकळो, इतलो सपोर्ट कित्याक करता काय म्हणून जाल्यार सरकारा कडेन आमी मागता ही कंपनी आमकां नाका, ही कंपनी स्क्रॅप करपाची आनी थर्ड पार्ट आहा तो आमकां नाका, आमकां फक्त डायरेक्ट सरकारान आपल्या अंडर दवरपाचे अशी आमची एक मागणी आहा सरकारा कडेन. आनी कंपनीक भुरग्यांक आतां आमी एक वट आमचें कितें तरी लायफ सेटल करपाक जाय म्हणून आमी एक वटान कितें तरी करपाक सोदता. ताका लागून कंपनी कितें भुरग्यांक वचून आनी कितें सांगता, तुका हें दितलें तें दितलें, सुपरवायजर करतले, आनी कितें करतले, पगार वाडयतले तुमकां, 60 वर्सां आपूण पोसतली म्हणून सांगता. पूण हे भुरग्यांक आमच्या थोड्यांक फुटोवन ते आमकां हें करता, एक तेंचे आपुलकीचें एक कितें तरी दाखयता हे भुरग्यांक हें करतले तो हें करतले म्हणून. आनी कॉन्ट्रॅक्ट आपणाकूच मेळा म्हणून तेंच्यांनी पयलींच, म्हाका दिसता कॉन्ट्रॅक्ट अजून सोंपोंक नासतना पयलीं 1 वर्स पयलीं सांगता ते आपणाकूच कॉन्ट्रॅक्ट मेळटलो म्हणून डायरेक्ट सांगता ते. गेले 2 महिने आमचे जे गोंयचे भुरगे नीज गोंयकार जे दृश्टी कंपनीच्या अंडर लायफ गार्ड म्हणून गोंयच्या सगळ्या बिचांचेर काम करताले, दृश्टी कंपनीन त्यांचेर केल्ल्या अन्यायाक लागून, हॅरेसमेंटाक लागून आनी दृश्टी कंपनीच्या फटींगपणांक लागून हे कामगार आज गेले 2 महिने जाले स्ट्रायकाचेर आसा. आनी गेले 2 महिन्या भितर आमच्यो जायत्यो युनियनाच्यो मिटिंगो जाल्यो, सगळे आमदारांक CM धरून सगळे आमदार, कन्सर्न जो ट्युरिजम मिनिस्टर आसा बाबू आजगांवकर हेका धरून सगळ्यांक बरोबर मिटिंगो केल्यो, सगळ्यांक आमी रेप्रेजेंटेशन दिलें आनी
आज काम करता फाले काम करता ह्या आशेर आमकां सदांच तेंच्यांनी लांबून दवरले आनी लास्ट जो मंगळार आशिल्लो त्या मंगळाराक आमी हांगा एक धरणे आंदोलन केलें आनी त्या आंदोलनांतल्यान आमी सरकाराक एक शिटकावणी दिली की 8 दिसां भितर जर आमचे आमचो जो इश्यू आसा तो जर सॉर्ट आवट करूंक ना जाल्यार 8 दिसां नंतर आमची जी फुडली कृती आसा आमचें जें आंदोलन आसा तें तीव्र करपाची जी कृती आसा ती ठरतली. सरकारा कडेन आमची एकूच मागणी आसा हेंचो इश्यू आसा पळय दृश्टी कंपनी सरकार 144 करोड तांकां पे करता आनी ह्या भुरग्या जाल्यार 10 वर्सां हे दृश्टी कंपनीच्या अंडर काम करता पूण तेंची सॅलरी आसा ती तांकां टायमार मेळना सॅलरी आसा ती वेवस्थीत मेळना बाकीचे तेंच्यो ज्यो गरजो आसा त्यो तांकां मेळना मागीर पी एफ आसा तेंचो ग्रॅच्युटी आसा जावं तेंचे इन्शुरंस आसा ह्यो साध्यो गोश्टी सुद्दां तांकां मेळना आनी मेन म्हणजे तेंचे आतां इतले वर्सां जॉब करून तांकां जॉब सेक्युरिटी ना. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान पणजी. गांवच्या लोकांक CZMP प्लानार सादरीकरण आनी म्हायती दितले अशे नोटिफिकेशन लोकांक धाडले मात जेन्ना लोक पंचायतीत आयले जाल्यार जो मनीस हे सादर करपाक आयिल्ले ताका ह्या CZMP प्लाना विशीं कांयच खबर नाशिल्ली. तो आदल्या प्लानाचो सर्वे नंबराचेर म्हायती दिवपाक आयिल्लो. आमकां आदलो प्लॅन नाका आशिल्लो आनी ते खातीर आमी नवो प्लान तयार केला आनी ह्या प्लानार कितें बदल जाय जाल्यार कोणाक एक्सपर्टाक धाडून ते बदल करचे तशेंच हो प्लान करताना लोकांक विश्वासांत घेवन मुखार वचचे अशी मागणी थळाव्यांनी केल्या. आमच्या हांगा पंचायतीन आमकां नोटिफिकेशन आयिल्लें की हांगा 3000 टनाचो आमी पयलीं प्लॅन दिला पळय ताज्या बद्दल नोटिफिकेशन एक्सप्लेन करपाक एक्सपर्ट येतलो म्हणून जें गव्हर्मेंटान धाडिल्लें बीन सो हाजी कॉपी आमचे कडेन आहा हांगा आयिल्ली पण हांगा जेन्ना पावले तेन्ना पळय जाल्यार जे आमकां एक्सप्लेन करपाक आयिल्लो पळय मनीस तो म्हणटा आपलें हे एक्सप्लेन करपाक धाडलोच ना तो ओल्ड प्लॅनाचो सर्वे नंबर एक्सप्लेन करपाक आयलो ताका जॉबा प्रमाणे ताका ते प्लॅन एक्सप्लेन करपाक धाडला. पण आमी जे एक्सप्लेनेशन घेवन येयली पळय की आमचें एक्सपेक्टेशन आशिल्लें की हांगा जे आतां हें आमकां खूब फुडें पावलें आमी ऑलरेडी न्यू प्लॅन करून दिला सजेशन्स घातलें नवी सजेशन घातलें सगळीं सो तें आतां आमकां एक्सपर्ट जाय आशिल्लो गव्हर्मेंटाचो. आमी अजून गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करता की गव्हर्मेंट एक्सपर्ट धाडपाचो जेणे करून आतां CRZ प्लॅन आमी नवो केला कितें केला तितून सजेशन्स घालून फ्युचर कितें सेवींग करपाचें हावजीस सेव कोणाक नवी आसा ती सेव करपाक जाता तें करपाक लागून आयलें. पूण हें आज जी आजची मिटींग जाली पळय ती टोटली आमची फ्रुटफूल जावना आमच्या मना सारखें जालेंच ना. आमी सगळे लोक आज मुद्दाम सुटी काडून आयले टायम काडून आयले की कितें तरी एक फ्रुटफूल जातली. शेड्यूल फॉर मिटींग फॉर एक्सप्लेनिंग द CRZ नोटिफिकेशन 2011 एन्ड प्रिपेरिंग ऑफ CZMP ड्राफ्ट प्लॅन इज फिक्स्ड ऑन 28/11. नोटिफिकेशन सांगता CRZ नोटिफिकेशन एक्सप्लेन करपाक एक्सपर्ट येतलो म्हण पूण तो एक्सपर्ट येयलो तो आमकां सांगता कितें आपूण फक्त तुमकां सर्वे नंबर आनी तुमचे हावजीस आयडेंटिफाय करपाक हेल्प करपाक येयलो म्हण पूण तो एक्सपर्ट आमी मागून आसलो आमकां तो CRZ नोटिफिकेशन एक्सप्लेन करपाक बाबा तें कितें थोडे लोकांक खबर ना CRZ म्हळ्यार कितें आनी गव्हर्मेंटान कितें सांगलां ही वील प्रिपेर द प्लॅन एज पर द CRZ नोटिफिकेशन 2011 but the concerned officer is saying I don't know anything the about thing the CRZ is coming the old plan because new houses are coming down old plan the houses will be set na government and plan en kello poi to gyonel to plan ami already through gram sabha amche objections dalya we are rejecting this plan and it is not in accordance with us and ami amche suggestions been already dalya so amchi government kade magne ki ami je suggestions dalya ती आमच्या प्लॅनान इनकॉर्पोरेट करची आनी ते मागीर कितें जाता जायना तें आमकां एक्सप्लेन करपाक जो कोण प्लॅन प्रिपेर केला त्या एक्सपर्टा धाडचो. ज्या मनशाक कांय नॉलेज ना त्या हेजेर त्या मनशां आमच्या फुड्यान धाडची न्ही. नागरिकांनी आनी पंचायतीन मागणी केल्ली की ड्राफ्ट प्लॅन असतो लोकांक प्रेजेंट करचो ब्रीफ करचो त्या प्रमाणे गोंयभर जशे सगळे गांवांनी सर्वेयर वचून ड्राफ्ट केल्या प्लॅनाचेर जी कितें म्हायती दिवपाची आसा ती आज आमचे शिरोडे गांव आशिल्ली त्या प्रमाणे आम्ही पहिलीच लोकांना कळयले नागरिकांक हातून उपस्थित राहचे माहिती घेऊची त्या प्रमाणे लोकांनी उपस्थित राहली आणि त्या प्रमाणे माहिती दिल्ली असा माहिती दिसना लोकांनी मात्र नाराजी उपस्थित झाली की CRZ प्लॅनाविषयी ऑल एस्पेक्ट्स सगळ्या फॅक्टरांचे माहिती जाय आशिल्ली लोकांना पण जे सर्वेयर आयले तेणी लोकांक सूचित केले की आपण ओनली सर्वे
आसा, सगळे नंबर्स आसात आणि ज्यांची कोणाची घरं असतात किंवा बंधारा असा न्हयचो त्यांच्यांची सी आर झेड किंवा लाईन असा हाय टाईट लाईन लो टाईट लाईन त्याविषयीच आपण माहिती देऊ शकता, त्याची बाकी माहिती आपण मिळू शकणार. हे सांगितलं लोकांना अशी नाराजी झाली आपल्या प्रमाण लोकांनी डायरेक्टर जॉन्सन जे असा ते एनवायरमेंट त्याला कोण परत एक प्रेझेंटर कोण तरी एक्सपर्ट येऊचो आणि पूर्ण माहिती सी आर झेड पॅनाविषयी दिवची अशी मागणी करतले असं म्हणून लोकांनी कळीत केलं असं पंचायतीन. त्यामुळे लोकांना जर पत्र आलं जाल्यार आम्ही जॉन्सन जो डायरेक्टर असा जो एनवायरमेंटाचा त्याला आम्ही पत्र करतले आणि कोण तरी एक्सपर्ट दिवचं अशी मागणी करतो. प्लॅन झाला पंचायती पंचायतीन ऑलरेडी जो ड्राफ्ट प्लॅन जो पण आम्ही जर किती प्रपोजल दी म्हटलेलं सरकारान त्या प्रमाणे म्हणजे आम्ही सी आर झेड डिपार्टमेंटान त्या प्रमाणे आम्ही दोन ग्रामसभा झाले, दोन ग्रामसभे लोकांची मागणी मागली, लोकांनी खूपशा सूचना दिल्यो मागणी केल्यो आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यो त्यो प्लॅनार इनकॉर्पोरेट करून प्लॅनाचे घालून सगळे दोन प्लॅन आम्ही एक पहिले दिलो, परत लोकांनी मागणी आयली म्हणून आम्ही एक प्लॅन केलो आणि दोन सी आर झेड ड्राफ्ट प्लॅन आम्ही सी आर झेड डिपार्टमेंटात दिले असा. ते आता आमच्या तेणी सांगले असा की नॅशनल पोस्टल सस्टेनेबल जे सेंटर असा डॉक्टर प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोणे. आयच्या खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांचेर. महाराष्ट्रा उपरांत गोयात वाटचाल करपाची शिवसेनेची तयारी. सात दिसा भितर कानो देवलो ना जाल्यार आंदोलन, काँग्रेसीची शिटकावणी. दृष्टी कंपनी विरोधात जीवरक्षकांचा संप अजूनही चालूच. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आणि सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegova@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.